विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास केला तर ते फार मोठी उंची गाठू शकतील असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी CKT महाविद्यालयात गुणगौरव सोहळ्यावेळी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगूकाना ठाकूर महाविद्यालयात प्रथम द्वितीय तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगूकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून संपन्न झाला. हा कार्यक्रम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्वर्गीय चांगूकाना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. शिक्षण संस्थेचे संघटक अनिल पाटील यांनी ऑनलाईन माध्यमांचा कौशल्य विकासासाठी वापर विद्यार्थ्यांनी करायला हवा असा सल्ला दिला. सर, हे उद्याचं हेल्थ आहे. फक्त मी जस्ट एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. किंबहुना एखादा माझ्यासारखा सगळा माणूस तुमच्याकडं उद्या समोर सातव्यात बसून आज मी बोलतोय त्या पद्धतीचं लेक्चर तुम्हाला तिथे दिलं दिसेल. तुम्हाला AR आणि VR एक ऍग्मेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी ते चेंजेस इतके मोठे आणि इतके प्रचंड चेंजेस हे उद्या युग असलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. आणि हे तयार होत असताना पारंपरिक ग्रॅज्युएशन मिळालं, PG झालं, रिसर्च झालं, पण त्याच्याही पेक्षा गरजेप्रमाणे स्किल, रिस्किल, अपस्किल, मल्टी स्किल आणि अनस्किल ज्याची गरज आहे त्याच्यासाठी मी तयार पाहिजे. तुम्हाला
तर आणि तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण तोंड देतो. त्याच्यामध्ये मुलं आहेत या देशातले 65 कोटी आहेत, तो जॉब मला का नाही हा पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि सुदैवाने आज रामशेटने नशिबाने तुम्हाला काय म्हणतो, पनवेलमध्ये जन्मालेला आले आहे, सीकेटीमध्ये आले आहे आणि रामशेटचं वरद असत आहे तुमच्याकडे, एवढं कोणाची हाताप्रमाणे. आणि याचा सगळ्याचा आपण पूर्णपणे बेनिफिट घ्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण घेता आलं पाहिजे, तसेच भविष्य घडविण्यासाठी धडपड केली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे असं सांगितलं. आपल्या जीवनात आदर्श कुणाचा आहे, काय डोळ्यासमोर ठेवून आपण रस्ता मार्गी करून करतोय, चांगले हे फार महत्वाचं असतं आयुष्यामध्ये. नाहीतर मग बऱ्याच वेळा कॉलेजला चालल्या म्हटल्या कॉलेज जायचं नाही इतकंच होत. आपल्या आई वडिलांनी ज्या परिस्थितीत होता आपण सुद्धा 131 लोकांच्या परीक्षेत घेतली, यापैकी मला वाटते 90% विद्यार्थी विद्यार्थिनी असे आहेत की त्यांचे आई वडील तुम्हाला मेहनत करून कुठल्या प्रकारचे मेहनत पहिले काबाडकष्टाली पातीतले शेतातले आणि त्याच्यातले नको, पण आपण कष्ट करून आपल्याला शिक्षण देत असतात आणि त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. पण आपल्या पाहुण्यांनी आपल्याला सांगितलं, जाणीव दिली, त्यांनी आम्हाला आता आपल्याला जे पुढं पाठवलं त्यांनाही म्हटलं की इथले विद्यार्थी शिकतायत ते पुढं नक्कीच आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवण्यात राहणार आहेत. तशा प्रकारचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गडदे, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका हेमलत्ता म्हात्रे, ॲडव्होकेट विनायक कोळी, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, भागूबाई चांगुकाना ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सान्वी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे प्रदेश निरीक्षक रोहिदास ठाकूर, रायगड विभागाचे प्रदेश उपनिरीक्षक शहाजी फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये सर्व पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगुकाना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील यांनी कौतुक केले.